हेलो। हाँ वंदे मातरम बोल। हाँ वंदे मातरम सर। सर ते वन विभागाची जाहिरात येणार होती, ते काय झाले सर? येणार आहे आता TCS चे ऍडव्हर्टाइजमेंट काढून ते सर गेल्या वेळेस पण म्हणजे वन विभागाची पुढे एक्झाम गेली होती, आता सुद्धा अजून सहा तारखेला सर्वच एक्झाम पुढे गेल्या होत्या मागच्या वेळी, ते गेल्या आरोग्याच्या गेल्या, मागे 2 वर्षात त्यांनी अशा चुका करत गेले घाई घाई करायच्या नादात, आणि घाई घाई मध्ये कोणती कंपनी नाही, कोणत्या व्यवस्था नाही। आता तसं नाही करणार आहे, आता काही होऊन जाऊ द्या, आता परफेक्ट 15 ऑगस्ट पर्यंत सर्व ऑर्डर होऊन जॉईंट व्हायला पाहिजे। हा ना सर, ते काय लोक असेच तुमच्यासारखे फोन करायचे आणि ते आपले घाई घाई नाही करून मग एक हे नाही ते नाही गडबड करून टाकलं। हा ना सर, आता सर झालं पाहिजे ना, घाई नाही करून नाही होत, त्याला पद्धतशीरपणे सर्व करावं लागते। पेपर लीक नको, त्याची सिस्टीम, कॅम्प्युटर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची निवड, हे सर्व त्याच्यामुळे ते तसं चालू केलं। आता याच्यावर जायचं नाही की घाई घाई करून ते बरबाद नाही करायचं। हा ना सर, सर ते परीक्षा आता आरोग्य विभागाची पण होणार आहे, तर आरोग्य विभागाला सर्वच होणार आहे, सर्वच परीक्षा होणार आहे, साधारणतः 75,000 पदाच्या परीक्षा आहे। हा सर, पण ते आता जानेवारी पण संपत आला तरी अजून जाहिराती नाही, दिवाळी नंतर म्हणले होते। मी आता कारणच सांगतोय, आता कारणच तुम्हाला सांगतोय की भानगडी होऊच द्यायची नाही आहे। आता कोणत्या लेट जागे तर चालते, पण हे विद्यार्थ्यांच्या भानगडी नको। हा सगळ्या सेंटरवर सगळे दुबईचं पत्र येत आहे, सगळे ऍडमिशन, असं नाही। 4 महिने लेट जागे तर चालते, पण पक्क बनवायचं एकदम असं करतात। हा ना साहेब, आता आम्ही तर बारामती असलं की आम्हाला सेंटर येत आहे, IBPS मुंबई सेंटर येत आहे साहेब। हा म्हणून ते होऊ द्यायचं नाही, पूर्ण अभ्यास करून सर्व होणार। ओके सर, धन्यवाद सर। ओके सर।